देशभर विविध ठिकाणी आंदोलन सुरू असताना त्याचे लोण आता महाराष्ट्रातील ग्रामीण भागात पसरले. त्यामुळे हदगाव येथील भारतीय नागरिकत्व नोंदणी सुधार कायद्याविरोधात जुने बसस्थानकापासून तहसील कार्यालयापर्यंत 23 डिसेंबरला दुपारी 11:30 दरम्यान शांतीपूर्ण मोर्चा काढण्यात आला. तहसीलदार यांना या ठिकाणी निवेदनही देण्यात आले. यावेळी नागरिकत्व कायदा दुरुस्ती बिल रद्द करा असे नारे देण्यात आले. यावेळी भीम टायगर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शंकरदादा शेळके यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्त्यांसह असंख्य मुस्लिम बांधव आणि सर्व समाजातील नागरिक उपस्थित होते. देवी आजचा निघालेला मोर्चा सर्व मुस्लिम बांधव व सर्व संविधान प्रेमी संघटनेच्या वतीने निघालेला आहे. पहिल्यांदा मी हे क्लिअर करू इच्छितो की सदर निघालेला मोर्चा कोणत्याही जाती आणि धर्माच्या विरोधात नाहीये. सदर निघालेला मोर्चा काल परवा केंद्र सरकारांनी संविधानाची मोडतोड करून बहुमताच्या जोरावर जो राक्षसी निर्णय घेतलेला आहे, नागरिकत्व संशोधन कायदा, या कायद्याचा विरोध म्हणून आजचा निघालेला मोर्चा आहे. न्यूज 15 मराठीसाठी बालाजी घडबळे, हदगाव, नांदेड.